अतिवृष्टीत सर्वाधिक धोका हा धोकादायक इमारतींना होत असल्याने पनवेल महापालिकेने सावधगिरीचा पवित्रा घेत पालिका हद्दीतील 33 धोकादायक मालमत्तांना नोटिसा बजावल्या आहेत. तातडीने या इमारतीतून स्थलांतरित व्हावे, तसेच हे बांधकाम मालमत्ताधारकांनी स्वतःहून पाडावे, अन्यथा आपत्तीवेळी होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीला स्वतः मालमत्ताधारक जबाबदार असतील, असे नोटिशीत म्हटले आहे. पनवेल महापालिका हद्दीत 4 वेगवेगळे प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक अ, ब, क आणि ड या चारही प्रभागांमध्ये तळोजा परिसर ते खारघर वसाहत हा परिसर प्रभाग क्रमांक अमध्ये येतो. या परिसरात एकही धोकादायक इमारत नाही, असे पालिकेने घोषित केले आहे. कळंबोली परिसर हा प्रभाग क्रमांक बमध्ये येत असल्याने तेथे 5 धोकादायक इमारती आहेत. प्रभाग बमधील 20 धोकादायक इमारतींना पालिकेने स्थापन केलेल्या समितीने धोकादायक म्हणून घोषित केले आहे. तसेच पालिकेच्या प्रभाग क्रमांक क मध्ये कामोठे परिसर येतो. या प्रभागात 8 धोकादायक इमारती आहेत. सर्वाधिक धोकादायक इमारती प्रभाग ड मध्ये असून पनवेल शहरामध्ये 20 धोकादायक इमारती आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.